नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतंच कॅपराउंडला बीएडच्या सुरुवात होणार आहे आणि वेगवेगळ्या डेटनुसार विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत. 1 डिसेंबर पासून तर 13 डिसेंबर पर्यंत ही सर्व रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पुढे जाणार आहेत. मात्र ही प्रक्रिया प्रोसेस होत असताना जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरणार आहेत त्यासोबत जेव्हा तुम्ही कॉलेज ऑप्शन प्रेफरन्स देणार आहात तेव्हा ते देताना तुम्ही कोणती चूक करू नये आणि कोणती अपेक्षा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही ती कृती करणं आवश्यक आहे याच संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑप्शन देताना आपण कोणती काळजी घेणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्याच कॉलेजला आपला क्रमांक लागू शकतो, या संदर्भातली माहिती पुढे घेऊन जाण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती सुद्धा वाचू पाठवणं ही एक तुमची जबाबदारी आहे. सगळ्यात अगोदर एक आहे विद्यार्थी मित्रांनो की सर्वसाधारणपणे 3 राऊंड जे आहेत तर 3 राऊंड या बीएड ऍडमिशनच्या संदर्भात होणार आहे. अर्थात पहिला राऊंड जो असणार आहे तो, दुसरा राऊंड जो असणार आहे तो आणि तिसरा राऊंड ज्या राऊंडला आपण खूप शाश्वत नसतो किंवा त्या राऊंड जस्ट एक राऊंड म्हणून त्याची फॉर्मॅलिटीज पूर्ण केली जाते त्यालाच आपण इन्स्टिट्यूशनल किंवा ऑर्गनायझेशनल किंवा कॉलेज राऊंड असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे व्हिडिओमध्ये या माहिती मी सांगणार आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल आणि जेव्हा कॉलेज ऑप्शन्स तुम्ही निवडाल तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही पहिल्या क्रमांकाचा जे कॉलेज देणार आहे ते कॉलेज तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. आता पहिला प्रेफरन्स जर आपण देणार असाल तर मग हे कशाच्या आधाराने देणं अपेक्षित आहे. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शेवटी प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे, प्रत्येकाचे मार्क्स मिळवण्याची क्षमता जी आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे. आपल्याला किती मार्क्स आहे याचा विचार करून पहिला प्रेफरन्स देणं आवश्यक आहे. जर तुम्हाला 90% पेक्षा किंवा 90 मार्कापेक्षा जर पुढे जास्त मार्क्स असतील किंवा 100 पेक्षा जास्त असतील 150 पैकी तर नक्कीच तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला त्या ठिकाणी प्राधान्य देणं आवश्यक आहे. मात्र जर आपली क्षमता मार्कांची कमी असेल तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी त्यापेक्षा कमी म्हणजे एडेड महाविद्यालय जे आहे अर्थात अनुदानित महाविद्यालय जे आहे त्याचा विचार करणं आवश्यक आहे. नाही तर बऱ्याच वेळेस अत्यंत कमी मार्क्स असतात आणि कमी मार्क्स असताना सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजची अनेक विद्यार्थी अपेक्षा धरतात, त्यामुळे बऱ्याच वेळेस प्रेफरन्स पहिला हा निघून जाण्याची एक शक्यता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे प्रेफरन्स देताना तुम्ही जी काही प्रेफरन्स देणार असेल किमान 3 किंवा 4 किंवा 5 10 पर्यंत तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता, 15 पर्यंत प्रेफरन्स देऊ शकता, त्याला लिमिटेशन्स नाहीये. मात्र पहिल्या 3 याच्यामध्ये मी प्रेफरन्स देऊन माझा नंबर लागेल हाच प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी राहणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस गव्हर्नमेंट महाविद्यालयांची शीट जी आहे ती लवकर भरतात, त्यानंतर दुसरा राऊंड त्या ठिकाणी येतो किंवा नंबर लागत नाही, त्यामुळे काही एडेड महाविद्यालय जे आहे, अनुदानित महाविद्यालय जे आहे त्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचा विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. हा एक महत्वाचा भाग, जसं मी सांगितलं की आपल्या मनासारखं घडेलच असं नाही, त्यामुळे आपण काही अदर ऑप्शन्सचा विचार करणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. दुसरा एक महत्वाचा भाग आहे, पहिल्या क्रमांकाचं जर तुम्ही प्रेफरन्स एखादं XYZ कॉलेज दिलेलं असेल आणि तुम्हाला राऊंड मध्येच तेच कॉलेज जर अलॉट झालेलं असेल मिळालेलं असेल तर कृपया करून ती संधी गमवू नका. अनेक जण असं विचार करतात की ठीक आहे पहिल्या राऊंडला आपला लागला तर दुसऱ्या राऊंडला पण लागेल, त्यामुळे आपण याच्यापेक्षा आणखीन वेगळं कॉलेज नंतर विचार प्रक्रिया बदललेली असते. मात्र असं कोणीही कोणत्याही विद्यार्थ्याने असं करू नये, कारण पहिला राऊंड जो आहे पहिल्या राऊंड मध्ये मॅक्झिमम 50% कॉलेजची ऍडमिशन होत असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्या राऊंडला पण जातो, कारण दुसऱ्या राऊंडला जाणं ही सुद्धा एक रिस्क त्या ठिकाणी असू शकते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की सेकंड राऊंडला जाणं त्याची वेटिंग करणं एक प्रकारे मनावरचं दडपण जे आहे ते वाढू शकतं, कारण मॅक्झिमम पहिल्या राऊंडमध्येच बरेचसे कॉलेजचे ऍडमिशन जे आहे ते 50% पेक्षाही अधिक त्या ठिकाणी होत असतात, हे सुद्धा आपण सत्य नाकारू शकत नाही. त्यामुळे फर्स्ट राऊंड झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त फर्स्ट राऊंडसाठीच प्राधान्य द्या, मात्र आपली मार्क आणि आपली क्षमता जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी कन्सिडर करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला हवे असणारे कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहे असं गृहीत धरा की पहिला राऊंड झालेला आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचा क्रमांक जो आहे तो लागण्याची शक्यता आहे. पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही प्रयत्न करूनही मिळालेलं नाही, आता तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी जात आहात, तेव्हा एक गोष्ट करा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या राऊंडला जाण्या अगोदर फर्स्ट राऊंडमध्ये कोणत्या कॉलेजेसमध्ये किती जागा शिल्लक आहे याचा अगोदर विचार करायची स्टडी करा. कारण हा सगळा रेशिओ इंटरनेटवर त्याच वेबसाईटवर पूर्णतः उपलब्ध असतो. कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहे याचा अगोदर विचार करा. आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजेसमध्ये जर जागा शिल्लक असतील तरच त्या कॉलेजचं प्रेफरन्स यादीमध्ये नाव देणं शक्य आहे. नाहीतर बऱ्याच वेळेस जागा पूर्णतः झालेल्या असतात आणि आपल्याला माहीत नसतं तरी आपण त्या कॉलेजचे नाव देतो, तेव्हा तिथेच आपली गफलत त्या ठिकाणी होत असते.
कॉलेजमध्ये सीट अवेलेबल किती हे वारंवार तुम्हाला पाहणं आवश्यक आहे, त्यानुसारच प्रेफरन्स यादी जी आहे ती तयार करणं अपेक्षित आहे. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे की कॉलेजमध्ये जर सीट्स अवेलेबल नसतील तर उगाचच त्या कॉलेजचं नाव आणि त्या कॉलेजचा आग्रह धरू नका, कारण दुसऱ्या राऊंड्समध्ये ज्या कॉलेजेसमध्ये जास्त जागा आहे, जे कॉलेज कन्व्हिनियंट आहे, अशाच कॉलेजचा विचार त्या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये आहे, आता मायनॉरिटीमध्ये कोणते विद्यार्थी आहे जर आपण विचार केला तर मुस्लिम असेल, सिख असेल किंवा ख्रिश्चन असेल, बुद्धिस्ट असेल, जैन असेल, पारसी असेल, तर या कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त मायनॉरिटी कॉलेजमध्येच ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की त्या कॉलेजमध्ये मायनॉरिटीचा कोटा जो आहे तो अधिक प्रमाणात त्या ठिकाणी दिलेला असतो आणि अदर कॅटेगरीला कमी जागा असतात. मात्र अदर कॅटेगरीतले विद्यार्थी सुद्धा काही प्रमाणात मायनॉरिटीचं कॉलेज त्या ठिकाणी टाकू शकतात, कारण पूर्णतः पूर्ण क्षमतेने मायनॉरिटीचे विद्यार्थी मिळाले नाही तर त्यांना इतर कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. त्यामुळे हा एक प्राधान्यक्रम जो आहे तो तुमच्यासाठी महत्वपूर्ण असू शकतो. दुसरा एक महत्वाचा आहे, कृपया आपल्याला मिळालेले कॉलेज टाकले आणि तेच कॉलेज मिळेल अशी शक्यता कृपया गृहीत धरू नका, कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जे कॉलेज टाकतो परंतु ते अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. मग आपण काय करतो की आपले रिलेटिव्ह असेल, आपले नातेवाईक असेल, आपले मित्र असेल, मित्र परिवाराने जे कॉलेजेस टाकले आहेत केवळ त्याच कॉलेजला आपण प्राधान्य देतो आणि इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. केवळ आपले मित्र देत आहोत म्हणून आपण तिथे त्याच कॉलेजला दिलं पाहिजे तर ही गोष्ट टाळा, कारण प्रत्येकाची क्षमता मार्क्स हे वेगवेगळे असतात. त्या मार्कानुसार तुमच्या मार्कानुसार त्या महाविद्यालयामध्ये क्रमांक लागेलच, याची शाश्वती अत्यंत कमी असते. असे बऱ्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी वेगळ्या स्थितीला परिस्थितीला सामना करावा लागू शकतो अशा स्थितीला. त्यामुळं मित्रांवर अवलंबून राहू नका, केवळ यांनी भरला म्हणून मी भरला असं करू नका. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी तुमच्यासोबत मला शेअर करणं थोडंसं आवडेल. अनेक विद्यार्थी हे सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरतात आणि फॉर्म भरल्यानंतर सायबर कॅफेवर सगळं सोडून देतात की तूच प्रेफरन्स यादी तयार कर आणि तूच ती माहिती टाक. त्यावेळेस सुद्धा आपण अडचणीत येऊ शकतो. सगळ्यात अगोदर कॉलेज सर्चमध्ये जेव्हा तुम्ही बीएड एची प्रवेश या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही जाल तर वेबसाईटच्या फ्रंट पेजवरच कॉलेज सर्च आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटी वाईज तुम्ही कॉलेज सर्च करू शकता, कोणत्या कॉलेजमध्ये आपण प्रेफरन्स यादी दिलेली आहे, त्या कॉलेजमध्येच किती सीट्स अवेलेबल आहे, याची स्वतःची एक स्ट्रॅटेजी तयार करा. तर तुमच्या चुका ज्या आहेत त्या कमी होऊ शकतात किंवा चुकामुळे तुमचा नंबर लागला नाही अशी परिस्थिती येऊ शकत नाही. हा एक महत्वाचा भाग. दुसरा एक महत्वाचा भाग आहे की मी जसं सांगितलं की सायबर कॅफेवर भरताना सुद्धा काळजी घ्या. बऱ्याच वेळेस आपण एखाद्या कॉलेजला प्राधान्य देतो मात्र त्या कॉलेजची फीस किती आहे हे सुद्धा लक्षात घेणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेस एखाद्या कॉलेजची फीस इंटरनेटवर वेगळी दाखवलेली असते, प्रत्यक्षात वेगळी फीस असते. त्यामुळे जर अव्वाच्या सव्वा जर फीस असेल तर अशा महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश कसा घेऊ शकतो हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पैशाचं जे आहे ते आपल्याला सोंग करता येत नाही किंवा पैशाच्या संदर्भात आपल्याला माघार त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे अगोदर किती फीस आहे याचा त्या ठिकाणी विचार करा. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही भरलेला आहे, त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्ही भरलेला आहे, व्यवस्थित कॉलेजची यादी दिलेली आहे, मात्र हे सगळं दिल्यानंतर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा व्यवस्थित माहिती वाचून घ्या, कारण एकदा फायनल सबमिट केल्यानंतर त्यामध्ये काही बदल करता येऊ शकत नाही. त्यामुळे कोणतंही फायनल सबमिशन करण्या अगोदर पूर्ण माहिती वाचणं आवश्यक आहे. ह्या सर्व स्ट्रॅटेजी किंवा हे सर्व प्लॅनिंग जर तुम्ही ठरवलं तर नक्कीच तुम्हाला तुमचं कॉलेज जे आहे त्या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते. हा एक आशावाद या ठिकाणी महत्वाचा वाटतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा, कारण तुमचे कॉमेंट्स आणि लाईक हे आम्हाला प्रेरणा देत असतात. पुन्हा एक जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचवा. चला तर यासारखाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.